शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये विविध विकास कामाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण करू न शकल्याने सरपंच व सदस्यांनी काढता पाय घेतल्याने ग्रामस्थ व तरुणांमधून ग्रामसभेबाबत रोष दिसून आला. यावेळी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत केलेली कामे दाखवा अशा शब्दात खडे बोल सुनावत ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. पुढील 8 दिवसाच्या ग्रामपंचायतीच्या झालेल्या कामाचा हिशोब न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा महादेव पाटेकर, रमेश वाघ, अविनाश पाटेकर, गणेश जायभाये, किरण पाटेकर, प्रवीण शेळके, राहुल शेळके, विशाल बांगर, सतीश हिवाळे, गणेश गरड आदींसह उपस्थित तरुणांच्या वतीने देण्यात आलाय. ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या प्रश्नोत्तराच्या दरम्यान ग्रामसेवक उपस्थित होते आणि या प्रश्नोत्तराच्या दरम्यान ज्यावेळेस ग्रामस्थांकडून ऐनवेळचे प्रश्न म्हणजे आरो दुरुस्ती, त्यानंतर घनचक्र व्यवस्थापनाचे जे काही गावात झालेले कामं असतील हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच आणि सदस्यांनी त्याचे उत्तर न देता त्या ग्रामसभेतून पळ काढला, निघून गेले. 200 ते 300 आलेले युवक आणि ग्रामस्थ या ठिकाणी बसून राहिले, पण त्याचा कुठलाही विचार न करता सरपंचांनी त्या सभेचा त्याग केला आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी त्याग करून ते निघून गेले. आता आम्ही ग्रामसेवक यांना या ठिकाणी थांबून ठेवलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्यांना या ग्रामसभेचे इतिवृत्त मागितलंय. ही सभा तहकूब करून त्यांनी 3 दिवसात दुसरी सभा लावून अशी त्यांना विनंती करतोय आणि त्यांनी तसं न केल्यास आम्ही या ग्रामपंचायतीला कुलूप लावू. 30/5/2023 रोजी ग्रामपंचायत ढोरजळगाव शेख गरडवडे आतेगाव मलकापूर या ठिकाणी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्या विशेष ग्रामसभेमध्ये विषय होते या 4 गावातील अवैध धंदे, त्यानंतर अतिक्रमण आणि असे, त्यानंतर या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनचं काम झालं होतं, त्या कामाचा हिशोब, तसेच ढोरजळगावमधील स्मशानभूमीचा हिशोब, असे बरेचसे प्रश्न होते. आरो प्लांटचा विषय होता. आरो प्लांट जवळजवळ 2.5 ते 3 महिने झाले या ठिकाणी दुरुस्तीसाठी मागणी केली होती, पण तो दुरुस्त झाला नाही. आणि या ठिकाणी दिवाळीच्या टायमाला आपेगावसाठी आम्ही या ठिकाणी बल्ब मागण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आलो होतो. त्यावेळी सरपंचाने आम्हाला असं उत्तर दिलं का 15वा वित्त आयोगामधला निधी हा तुमच्या गावासाठी नाही आहे, तुमच्या गावाला मी माझ्या पदर बल्ब बसून देतो आणि माझं नाव त्या ठिकाणी बल्पाच्या खाली बोर्ड लावा का, यांच्या निधीतून म्हणजे यांच्या सहकार्यातून हे बल्ब बसवण्यात आले आहेत. आणि त्या बल्पचं एक बल्ब दिल्याच्या नंतर 15 दिवसात 1,72,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने काढलं. जोपर्यंत आम्हाला याचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि अन्यथा नाही काय अन्यथा निघाला तर आम्ही ग्रामपंचायतीला टाळे लावणार आहे. याच्यावर जर कुठला प्रकारचा पर्याय निघाला नाही तर ग्रामसेवक या ठिकाणी आहेत, या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीला टाळे लावण्यात येईल व येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये ग्रामपंचायतीने हिशोब दिला नाही यामुळे या ठिकाणी ढोरजळगाव किंवा आपेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करा. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक खोसे, ढोरजळगाव.